जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। गावातील रेणुका माता मंदिर येथील नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असून या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येत असतात। जागृत देवस्थान रेणुका माता मंदिराचे बांधकाम सुरू असून घटस्थापनेच्या दिवशी नवीन कळसाची गावातून मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात मंदिरावर कळस बसवण्यात आला आहे। त्याचबरोबर गावातील एकता नवदुर्गा मित्रमंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी समोरच मस्जिद असून हिंदू मुस्लिम एकता या ठिकाणी जपली जाते। या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने सर्व सण उत्सव साजरे करत असतात। तसेच जय बजरंग युवा मित्रमंडळ, LT ग्रुप, नवदुर्गा मित्रमंडळ, स्वराज मित्रमंडळ, आदर्श नवदुर्गा मित्रमंडळ व इतर छोटे मोठे मंडळांनी देखील देवीची विधिवत स्थापना केली आहे। नमस्कार, आत्ता आपण पाळधी येथील रेणुका माता मंदिर येथे आलेलो आहोत। नवरात्र उत्सव चालू असल्याच्या आपल्या सर्वांना माहितीच आहे, त्यातलाच आज तिसरा दिवस आहे। त्याचबरोबर येथे देखील रेणुका माता मंदिरामध्ये देखील तुम्ही बघू शकतात की मातेला किती सुंदर पद्धतीमध्ये सजवण्यात आलेले आहेत। तर अनेक भाविक भक्त मातेच्या दर्शनासाठी येथे येत असतात। तर याबाबतची अधिक माहिती म्हणजेच अनेक भाविक भक्तांच्या भक्तिमय भावना आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी या ठिकाणी जवळजवळ 17-18 वर्षापासून मंदिरामध्ये सेवा देण्यासाठी जळगाववरून येत असतो। तर या ठिकाणी हजारो भाविक भक्त या ठिकाणी त्यांच्या श्रद्धेनुसार या ठिकाणी येत असतात आणि 9 दिवस हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो। सर्व थरातून सर्व जातीधर्माचे लोक या ठिकाणी या उत्सवाला येतात आणि या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने दान आणि इतर वस्तू देत असतं। या ठिकाणी खूप मोठा भंडारा होतो। हे मंदिर खूप जागृत देवस्थान म्हणून म्हटलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं की या मंदिराला परिपूर्ण मंदिर असं म्हणतात। याला कारण असं की या ठिकाणी रेणुका माता, परशुराम भगवान आणि जमदग्नी ऋषी असे आपल्याला 3 बाणे या ठिकाणी दिसतात। 3 मुकुट जे दिसत आहेत ते या ठिकाणी मोठी जी बाणा आहे तो रेणुका मातेचा, शेजारी परशुराम भगवानांचा आणि समोर जो मुकुट आहे तो जमदग्नी ऋषींचा। तर या ठिकाणी परिपूर्ण मंदिर आपल्या भारतामध्ये कुठेही नाही असं एकमेव मंदिर आणि जागृत देवस्थान। मी जवळजवळ 17 वर्षापासून या ठिकाणी सेवा देतो। विशेष म्हणजे या ठिकाणाचं महत्त्व असं की भगवतीच्या दरबारात आल्यानंतर मी 9 दिवस कोणत्याही प्रकारचं अन्न, फराळ, फळ, दूध, चहा काहीही घेत नाही। फक्त पाणी आणि मध या ठिकाणी असतं। आम्हाला फक्त रात्री 2 तास आम्ही झोपत असतो आणि या ठिकाणी भगवतीच्या कृपेमुळे हे सगळं साध्य होतं। कारण 9 दिवसापर्यंत आमचा उत्सव अगदी ताजेतवाने आम्ही असतो। कारण उपाशी राहिल्यानंतर अशक्तपणा हा यायला पाहिजे, तो येत नाही। तर याच्यामध्ये विज्ञान किती पुढे गेलं असेल तरी या ठिकाणी मी त्यांना सांगेल की मी या ठिकाणी 9-10 दिवस असताना फक्त पाण्यावर या ठिकाणी कसा राहू शकतो। तर हे खरोखर जागृत देवस्थान आहे आणि तुमची श्रद्धा असेल तर
तर या ठिकाणी तुमच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत असतात. आतापर्यंत जेवढेही भावी भक्त आले त्यांचं सर्वांचं मनोरथ या ठिकाणी पूर्ण झालं. जे जे लोक या ठिकाणी येतात त्यांची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होते. विशेष म्हणजे या मंदिरासाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न चालू होते. या ठिकाणी शेतमालक इंगळे यांनी या जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी परवानगी दिल्यानंतर या मंदिराला बांधकामाला सुरुवात झाली. सगळ्याच स्तरातून या ठिकाणी मदत मिळते. मंदिराचं अनेक मंडळांमध्ये देवीची स्थापना करण्यात आली असून पाधी येथील जय बजरंग दुर्गा मित्र मंडळ यांच्यातर्फे देखील देवीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अनेक भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी इथे येत आहेत. तर आपण काही भाविक भक्तांकडून त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत, भक्तिमय भावना जाणून घेणार आहोत. जय बजरंग एकता दुर्गा मित्र मंडळाची स्थापना ही अगोदर आम्ही 17 वर्षा अगोदर केलेली आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून आम्ही सर्व जाती धर्मीय एक असून एकतेची मशाल हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. या मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेत असतो, जनजागृतीपर कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि सर्व जाती धर्माचे लोक हे बरोबर घेऊन या मंडळाचं एक उद्दिष्ट आम्ही केलेलं आहे. 17 वर्षापासून आम्ही पूर्ण काम आतापर्यंत एकही वाद नव्हता. मस्जिद समोर असल्यासुद्धा एक मुस्लिम बांधव आमच्या कमिटीमध्ये आहेत. 17 वर्षापासून आमच्या कमिटीमध्ये मुस्लिम बांधवसुद्धा आमचे सभासद आहेत. आतापर्यंत आमनं केव्हाच त्यांची मन कधीच दुखावलेलं नाही आतापर्यंत पण सुद्धा. मी 28 तारखेला जिवंत प्रासंगिक देखावा शनिवार भजनी मंडळातर्फे आयोजित केलेला आहे. त्यानंतर 29 तारखेला हरिभक्तपरायण सुभाष महाराज भालोतकर यांचे कीर्तन आयोजित केलेले आहे. यानंतर 30 तारखेला सांस्कृतिक कलापथक धुळे हा सुद्धा कार्यक्रम आम्ही मंडळामार्फत आयोजित केलेला आहे. यानंतर 1 तारखेला पंचरंगी कलापथक सोयगाव शेंद्रोणी हे सुद्धा आम्ही मंडळामार्फत आयोजन केलेलं आहे. 2 तारखेला एकता सांस्कृतिक रंगमंच जनजागृती कार्यक्रम हा सुद्धा आम्ही ॲडजस्ट केलेला आहे. 3 तारखेला शालेय सांस्कृतिक शालेय विद्यार्थ्यांचे लहान मुलांचे मोठ्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेत आहोत. 4 तारखेला आम्ही पौराणिक प्रसंगिक नाट्यमय देखावा हा सुद्धा आम्ही शनिवार भजनी मंडळातर्फे आयोजित केलेला आहे. मित्रमंडळ मंडळाचे अध्यक्ष मनोज भाऊ, मंडळाचे खजिनदार गजानदादा गुरव, तसेच सर्व मंडळ सदस्य हे गेली सतरा वर्षापासून एक आपला सांस्कृतिक असा वारसा टिकवून आहे. या 17 वर्षामध्ये मंडळाने एक एकतेची म्हणजे एक एकता बांधण्याचं काम 17 वर्षामध्ये केलं आहे. या मंडळामध्ये मुस्लिम बांधव, हिंदू बांधव, तसेच आपले बुद्धिस्ट समुदायाचे लोक अशा सर्व प्रकारचे लोक एकत्र येऊन सण आम्ही हा महोत्सव साजरा करतो. ही येथील LT ग्रुप दुर्गा मित्र मंडळ या ठिकाणी देखील देवीची स्थापना करण्यात आली असून खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन देखील येथे करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की किती छान पद्धतीमध्ये इथे डेकोरेशन केलेलं आहे. तर याबाबतची अधिक माहिती म्हणजेच मंडळाबाबतची अधिक माहिती आपण येथील काही भाविक भक्तांकडून जाणून घेणार आहोत. LT ग्रुप नवदुर्गा मित्र मंडळ असं मंडळाचं नाव आहे. आज रोजी आमच्या मंडळाला 6 वर्ष पूर्ण झाले. तर अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं आहे. सर्व आमच्या मंडळात 60च्या वर सदस्य आहेत. पूर्ण गावात पूर्ण मोठं मंडळ, सगळ्यात मोठं मंडळ आमचं जे आणि डेकोरेशन पण गावाच्या म्हणजे गावाच्या हटकेच करतो. आम्ही सगळ्यात पुढे आम्ही असतो. आमचं मंडळ सगळ्यात मोठं मंडळ असल्यामुळे खर्च पण सगळ्या म्हणजे फी जास्त. नवरात्र उत्सवामुळे तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये कार्यक्रम आयोजित करता? सर्व सांस्कृतिक कार्यक्रम असतात. मंडळाचेच काही सदस्य आमचे सगळे कलाकार आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची कला आमच्या मंडळातील सदस्यांमध्ये आहेत. जसे वाजवायची, तसे सांस्कृतिक कार्यक्रम करायची, पूर्ण जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यामध्ये ते वाद्य वाजवले जातात ते पूर्ण आमच्या मंडळामध्ये आहेत. पूर्ण कला वाजवायची. यावर्षीचं नियोजन काय? यावर्षी नियोजन आमचं आता दुसरी माळ झाली काल. त्यामध्ये महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. आता आज गरबा असेल, अजून काहीतरी कॉमेडीचे कार्यक्रम आला. ह्या 2 दिवसात आयोजित करायचे.
या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.